महाराष्ट्रातील 36 जिल्हे 36 बातम्या पाहण्यासाठी न्यूज G9 चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। सिल्लोड सोयगाव तालुक्यात रेशन दुकानावर यांच्याकडून वितरण समस्येवर उपाय काढून अडचण दूर करून घ्यावेत म्हणून शासन स्तरावर ध्यानाकर्षण करण्यात यावं, तसंच केंद्र सरकारकडून व्यक्तिगत पातळीवर अस्तित्वात आहे अशा दुकानदार यांच्याकडून दुकाने काढून घेऊन स्वयंसेवी बळचत गट ग्रामपंचायत संस्था या स्तरावरून देण्यात येणारे निर्णय रद्द करून घेण्यात यावेत म्हणून ध्यान आकर्षण करून घ्यावेत म्हणून फेब्रुवारी महिन्यातील 7-8-9 तारखेला देशभरात ईपॉस मशीन 72 तास काम बंद आंदोलन करण्यात येणार आहे व मार्च महिन्यात 20 तारखेस दिल्ली जंतर मंतरवर आंदोलन उभारून संसदेस घेराव घालून रेशन दुकानदार यांच्याकडून निर्णय परत घेण्यात यावेत म्हणून बैठक आयोजित करून स्थानिक पातळीवरील समस्येवर उपाय काढून अडचण दूर करण्यात यावेत म्हणून राज्य अध्यक्ष DN पाटील यांनी सखोल मार्गदर्शन केलं। सोबतच फुलंब्री अध्यक्ष तात्याराव मगरे यांनी विचार व्यक्त करण्यात आले। सूत्रसंचालन व प्रास्ताविक सिल्लोड तालुकाध्यक्ष रफिक शेरखान यांनी केलं। तर यावेळेस सोयगावचे अध्यक्ष विजय चौधरी, कार्याध्यक्ष जनार्दन शेजूल, ज्येष्ठ उपाध्यक्ष राधेश्याम कुलवाल, मधुकर बर्डे, सचिव पंडित पारदे, कोषाध्यक्ष सलीम बागवान, सहसचिव पंडित गोडसे, शहर प्रतिनिधी अजीज पठाण, ठकुबा काकडे, संजय पाटील, युसुफ देशमुख, मीनाक्षी जितेंद्र मोहर, शेख रब्बानी यांच्यासह सिल्लोड सोयगावतील सर्व दुकानदार उपस्थित होते। न्यूज G9 महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी शेख नदीम, सिल्लोड।